नाही, याच्यामध्ये मराठा क्रांती मोर्चातर्फे काही दिवसापूर्वीच इथे 2 तारखेला रास्ता रोको आयोजित करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी मग रास्ता रोको काही काळ शांततेत चाललं सकाळी 10 पासून, परंतु नंतर मॉब थोडा व्हायलंट झाला, त्यांनी बऱ्यापैकी दगडफेक पोलिसांवर चालू केली, एक ट्रक जाळला आणि आमच्या त्याच्यात काही पोलिसांना लागलं आहे किरकोळ, मलाही हाताला जखम झाली आणि या दगडफेकीत नंतर मग आम्ही लाठीचार्ज केला, शेल फायर शेल ज्याला आपण गॅस शेल म्हणतो ते फायर केलेले आहेत आणि प्लॅस्टिक बुलेट काही 10-15 आम्ही फायर केलेले आहेत. त्याच्यामधनं आता मॉब डिस्पर्स झालेला आहे चारी ठिकाणी आणि आता आम्ही प्रयत्न करतो की लवकरच ही इथली जी वाहतूक आहे ती सुरळीत होईल. या पार्श्वभूमीवर मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की याच्यामध्ये कायदा कृपया हातात घेऊ नये, आपल्या भावना शांततेने कुठे मोर्चा रास्ता रोको असेल त्या आपण व्यक्त करू शकता, परंतु कृपा करून नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, म्हणजे आंदोलकांनी, जेणेकरून सामान्य नागरिकांना त्रास होईल किंवा मालमत्तेचं नुकसान होईल. आंदोलक ताब्यात घेतलेत का आणि किती पोलीस? आत्तापर्यंत मला नक्की माहिती नाही, पण साधारणतः आम्ही 8 ते 9 आंदोलक ताब्यात मिळालेत आमच्या, जे दगडफेक करणार होते आणि आम्ही त्यांना दगडफेक करतानाच पकडले असे, आणि आता लवकरच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होईल याच्यात.